प्रतिकूल परिस्थितीला संधी मानून स्वतःला घडवा असं प्रतिपादन नलिनी चोपडे यांनी केलं आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. अनुकूल परिस्थितीत उभं राहणं यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून स्वतःला घडविणं याला विशेष सामर्थ्य लागतं. युवकांनी प्रतिकूल परिस्थितीला संधी मानून स्वतःला घडवावं असं आवाहन नलिनी चोपडे यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यासक केंद्रात फिल्म क्लबच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. केंद्राच्या संचालक डॉक्टर प्रतिभा आहिरे या अध्यक्षस्थानी होत्या. या उपक्रमात अंतर्गत या विभागाची विद्यार्थिनी अश्विनी भालेकर हिचा परिचय चित्रपट प्रदर्शन मुलाखत आणि सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. एलिझाबेथ एकादशी देऊळ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला आकडा हितशत्रू यांसारख्या नाटकांमध्ये अभिनय करून ओळख निर्माण करणाऱ्या अश्विनी भालेकर हिचा नलिनी चोपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.